आता बातमी आहे बिहारमधून। आज नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। नितीश कुमार हे 8व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झालेत। भाजप आणि जेडीयूची युती तुटल्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडी सोबत नवी चूल मांडली। नितीश यांच्या सोबत आज आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर अशा पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा राजकीय घडामोडी घडल्या। काल नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करत आज हा सगळा शपथविधीचा सोहळा झाला। नितीश कुमार यांनी 8व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। तर नितीश कुमारांची कारकीर्द पाहूयात। आणीबाणी विरोधी चळवळीतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। विद्यार्थी राजकारणात ते लालू प्रसादांसोबत होते। 1985 मध्ये हरनौत मधून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले। एप्रिल 1998 मध्ये वाजपेयी सरकारमध्ये त्यांना पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद मिळालं, तर 2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळालं। 2005 मध्ये ते सत्तेत स्थिरावले। बिहारचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यानंतर 2010, 2015, 2020 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले। एकूण 5 वेळा ते बिहारचे मुख्यमंत्री राहिले। तर तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र आहेत। त्यांची कारकीर्द आपण पाहूया। लालू प्रसाद जेलमध्ये गेल्यावर त्यांनी पक्षाला चांगलंच सावरलं। 2020 निवडणुकीत त्यांना 75 जागा मिळवण्यात मोठं घवघवीत यश आलं। वय कमी असूनही राजकारणावर तेजस्वी यादव यांची मजबूत पकड आहे। 20 नोव्हेंबर 2015 मध्ये ते पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले। अवघ्या 32व्या वर्षी ते आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले। राजकारणात येण्याआधी त्यांनी क्रिकेट विश्वात सुद्धा प्रयत्न केले। 2008 ते 2012 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स मध्ये राखीव सदस्य होते।